नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दारुड्या बापावर मिरज ग्रामीण पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाची घटना घडल्यानंतर सतीश जगन्नाथ आंबवडे यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ सुमारे 10,000 रुपये किमतीची तलवार आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. सुभाषनगर येथे क्षीरसागर मळ्यात माहेरी आल्यानंतर वडील सतीश आंबवडे यांनी विनयभंग केल्याची तक्रार मुलीनेच दिली होती. मिरज पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून विद्यमान उपसभापती दिलीप पाटील यांच्याकडे प्रभारी सभापती म्हणून पदभार दिला जाणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीत गेल्या अनेक दिवसांपासून राजीनामा नाट्य रंगले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शहरातील SFC मेगा मॉल परिसरात आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडून हा मॉकड्रिल घेण्यात आला. कुपवाडच्या प्रभाग समिती 3 अंतर्गत येणाऱ्या वारणली विद्यानगर भागात जिजामाता गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशी क्षेत्रावर मनपाने टाकलेले उद्यान आणि क्रीडांगणाचे आरक्षण तातडीने हटवण्यात यावे, याबाबतचा ठराव मनपाने संमत करावा अशी आग्रही मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी सोसायटी परिसरातील नागरिकांनी सांगली मनपा कार्यालयासमोर मोर्चा काढून महापौरांना लेखी निवेदन दिले. सांगली महापालिका क्षेत्रात अनेक वाहने महिनोन्महिने रस्त्यावरच पडून असतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांनी सातत्याने केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेनेच आता ही वाहने ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. उद्या बुधवारपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. सांगली शहरातील गावठाण भागात तसेच विश्रामबाग वखार भाग 100 फुटी परिसरात मोठ्या संख्येने 4-चाकी आणि 2-चाकी वाहने रस्त्यावर उभी केलेली दिसतात. मिरज तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सरसावले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांनीही भविष्यातील विजयाची गणिते निश्चित करण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मालगाव म्हैसाळ आरग भोसे कौलापूर एरंडोली या गावातील निवडणुका चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेची महासभा थेट सभागृहात घ्यावी, तसेच भूखंडांचे चाललेले बाजार थांबवावेत, अन्यथा यापुढे महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकारी आणि सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आला. कृती समितीच्या वतीने आज मित्रमंडळ चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मिरज शहरातील संजय गांधीनगर येथे सार्वजनिक रस्त्यावर उभारून धिंगाणा घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली. अनुराज तानाजी होळकर वय 26 राहणार संजय गांधीनगर, प्रमोद माणिक पवार वय 30 राहणार अस्वले कॉलनी आणि राहुल दीपक अशिलगेकर वय 22 राहणार राजारामपुरी अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेजण रस्त्यावर उभे राहून एकमेकांशी भांडत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सांगली बेघर निवारा केंद्र येथे अल्पोपहार आणि फळांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी शहर जिल्ह्याच्या वतीने संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नगरसेवक सागर घोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीतील पुरोहित चेस अकॅडमी आणि स्वरसाधना म्युझिकल अकॅडमी यांच्याकडून आयोजित ऑनलाइन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या सुभयान कुंदू याने 17.5 गुणांसह विजेतेपद पटकावले आहे. रशियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर व्याचिस्लाव मिखायलोव हा 17 गुणांसह उपविजेता ठरला. पश्चिम बंगालचा नामांकित खेळाडू कौस्तुभ कुंदू या 16 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेत भारतासह स्पेन सर्बिया अर्जेंटिनासह विविध देशांतील 1,640 खेळाडू सहभागी झाले होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.